वाराणसी कोर्टानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. कोर्ट कमिशनर अजय मिश्रांना हटवण्यात आलेलं आहे. आपण बघितलं या प्रकरणामध्ये तीन कमिशनर नेमण्यात आले होते, त्याच्यामध्ये अजय मिश्रा हे कमिशनर होते आणि कोर्टानं या अजय मिश्रांना हटवलेलं आहे. इतर दोघं कमिशनर मात्र कायम राहणार आहेत. यामध्ये अजय प्रताप सिंह आणि विशाल सिंह हे कायम राहणार आहेत. मुस्लिम पक्षानं पक्षपातीपणाचा आक्षेप घेतल्यानंतर कमिशनर अजय मिश्रांना हटवण्यात आलेलं आहे. तर ज्ञानवापीतील भिंत पाडण्याबाबत उद्या निर्णय देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वेचा अहवाल सादर करण्यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्याचा दिवसही अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ही आताची आपण मोठी बातमी बघतोय, ती म्हणजे अजय मिश्रांवर पक्षपातीपणाचा आरोप करत त्यांना हटवण्यात आलेलं आहे. जी के जो सहयोगी हैं आरपी सिंह, वो तमाम इंस्ट्रक्शन के बाद भी सूचनाएं मीडिया में लीक कर रहे थे, इसलिए कोर्ट ने बहुत ही सख्त कार्रवाई करते हुए उनको तत्काल प्रभाव से कमीशन पद से हटा दिया है और वो कोई भी कमीशन रिपोर्ट दाखिल नहीं करेंगे. कोर्ट ने ये लायबिलिटी विशाल सिंह के ऊपर शिफ्ट कर दी है. विशाल सिंह ही मेन रिपोर्ट दाखिल करेंगे, अजय प्रताप सिंह उनके सहयोगी. और दूसरी चीज, जो डीजीसी सिविल ने जो अभी एप्लीकेशन दिया था, वादी ने जो अभी एप्लीकेशन दिया था, उन पर आपत्ति इन्वाइट की है. इसका मतलब सभी प्रतिपक्ष को उसकी कॉपी दी गई है, उस पर आपत्ति आएगी तब उसका डिस्पोजल ऑनरेबल कोर्ट करेगी. 2 दिन का समय हमने मांगा था, 2 दिन के समय माननीय न्यायालय ने दे दिया कि 2 दिन के समय में आप लोग रिपोर्ट दाखिल कर दें. निष्पक्ष जांच की जा रही है, निष्पक्ष रिपोर्ट दिया जाएगा, निष्पक्ष तरीके से बिना किसी भेदभाव के हम लोग रिपोर्ट दाखिल करेंगे. इसलिए ये एप्लीकेशन दिया गया था, उस पर माननीय न्यायालय ने आदेश पारित कर दिया है. अब माननीय न्यायालय का आदेश सर्वोपरि है, उसके ऊपर कोई नहीं है. वाराणसी विकास प्राधिकरण सरकारी कर्मचारी आए हुए थे तो वो पूरा कंप्लीट करके नहीं दे पाए थे, इसीलिए और थोड़ा रिपोर्ट भी तैयार नहीं हो पाया था, इसलिए 2 दिन के लिए समय मांगा गया. तो वो आज शाम तक मैपिंग जो है मिल जाएगी और फिर रिपोर्ट पूरा तैयार करके 2 दिन में माननीय न्यायालय के समक्ष दाखिल कर दिया जाएगा. आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर, ती म्हणजे वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणासाठी न्यायालयानं दिलेली मुदत संपलेली आहे, पण अद्याप अर्ध सर्वेक्षण बाकी असून आम्हाला 2 दिवसांचा वेळ मिळावा अशी कोर्टाकडे मागणी करण्यात आलेली आहे. आयुक्तांनी या संदर्भामध्ये न्यायालयात तशी मागणी केलेली आहे आणि या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयीन आयुक्त अजय मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आलेली असून सर्वेक्षणाचा अहवाल जो आहे तो सादर करण्यासाठी इतर 2 आयुक्तांना 2 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. आत्ताची ही आपण ब्रेकिंग बातमी बघतोय.